विद्यार्थी मित्रांनो मराठी विषयातील व्याकरणाचा भाग म्हणजे समानार्थी शब्द बघा या ठिकाणी आराध्याने चाळीस शब्द लिहिलेले आहेत आणि त्याचे समानार्थी शब्द त्याच्या पुढे लिहिलेले आहेत आता तुम्ही काय करायचं आहे सर्वांनी आपापल्या वह्या काढायच्या आहेत आणि स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि ते लक्षात देखील ठेवायचे आहेत अश्व घोडा आई माथा किंवा जन्मी आकाश गगन किंवा अंबर आठवण स्मरण आहार भोजन कपाळ ललाट किंवा भाल तलवार तोंड मुख किंवा आनंद दिवस दिन किंवा वार देह शरीर किंवा काया धन संपत्ती किंवा द्रव्य नदी सर सरिता नमस्कार वंदन किंवा नमन नोकर चाकर किंवा सेवक पर्वत अचल किंवा गिरी पक्षी खग किंवा पाखरू पाणी जल किंवा नीर पान पल्लव किंवा पर्ण पुरुष नर किंवा मर्द मर्दृवी पृथ्वी पृथ्वी धरणी किंवा धरती प्रसिद्ध नामांकित, प्रेम प्रीती फूल पुष्प बाग बगीचा, बाप पिता व जनक बेडूक मंडूक, भाऊ बंधू माणूस मनुष्य मित्र सखा किंवा सोबती मुलगा सूत, किंवा पुत्र मुलगी सुता किंवा तनया रात्र रजनी वारा पवन किंवा वात वीज चपला हत्ती गज किंवा नाग सुंदर सुंदर सुरेख पोपट राघू बिकट कठीण महा महान किंवा मोठा मासा मीठ मत्स्य मत्स्य बघा हे शब्द तुम्ही तुमच्या मुलांकडून लिहून घ्यायचे आहेत